तालुक्यातील उमरली गावात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि पीडब्ल्यूडी बांधकाम खात्याच्या मार्फत पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आलं. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शेट्टी, नारायण माळी, सरपंच सुषमा माळी, माजी सरपंच आशा माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा पूल ही एक आवश्यकता आहे आणि म्हणून या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सारी मंडळी या ठिकाणी जमलो आहे. बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आपण मागणी केली. सुरुवातीला कशातून खर्च होऊ शकतो हे कळत नव्हतं, मग नाबार्डच्या माध्यमातून तरतूद, मग त्याच्या हुडकोच्या माध्यमातून आणि असं करता करता अखेर शेवटी या कामाच्यासाठी आपल्याला निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्ष आता टेंडर होऊन आता त्याला वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि विशाल एंटरप्राइजेस या कंपनीच्या माध्यमातून 1.5 कोटीचं काम हे या ठिकाणी या पुलाचं काम संपन्न होतं आहे. खरोखरच मला मनापासून आनंद आहे की या पनवेलचा आमदार म्हणून 2009 सालापासून मी काम करतो आहे आणि हे काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी तालुक्याच्या विकासामध्ये 10 दिशेला आलेल्या असतील, पण उमरोली ग्रामस्थ हे सातत्यानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची मागणी मान्य करणं माझ्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक होतं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.